हाय सगळ्यांना भावांना बहिणींना नमस्कार। काय चाललंय वय झाला का नाही चहा पाणी? मी आणि दाजी आज बघा इकडे सकाळी सकाळी हे आहे आपल्या जनावरांचा दवाखाना आहे बघा। तर मग आलो तर आपण ते कुत्र्यासाठी नाही का, कुत्र्याला आपल्या हे झाले रोग आलाय त्याच्यामुळे इकडे आलो तर आम्ही। आता डॉक्टर साहेब कुणी लिहून गेलो हे बघा गोळ्या हे। तर आणि होय डॉक्टर साहेब ते म्हणजे असं गो ते कबूतर खाऊन ते 5-7-8 दिवस झालं, इन्फेक्शन झाले वाटतं त्यांना, है ना? अच्छा ठीक आहे। तर चला आम्ही आलो तर डॉक्टर साहेब कडे। हां बरं आहे ना, पडेल ना? बरं बरं थँक्यू, चला धन्यवाद। आणि डॉक्टर साहेब पुन्हा आपण लिहून घेतले आता। डॉक्टर साहेब बोलते तर की जर फरक नाही पडला तर उद्या घेऊन या आपण, त्यांना सलाईन वगैरे देऊ। म्हटलं ठीक आहे मग आता घेतलं हे लिहून सही ना। तर म्हटलं चला तुम्हाला दाखवतो, इकडं लांब आहे दवाखाना, जनावरांचा डॉक्टर आहे बरं का, म्हणजे दवाखाना हे जनावरांचा आहे सगळं। इथं डोंगरच्या साईडला इकडं डोंगरच आहे बघा, तुम्हाला दाखवते मी। तालुका दिसतंय का तुम्हाला बघा, तालुका लघु पशु वैद्यकीय स्वयंचिकित्सालय अंबड, तालुका अंबड जिल्हा जालना, बघू शकता आहे का भाऊ बहीण आहे का? आणि आता इकडे आलो तर आम्ही इकडं मंदिर पण आहे बघा, कोणाच तरी कोण देवातले। हां इकडं आम्ही तरी पण किती वर्षाच्या नंतर आता जे आपण इकडं 7-8 वर्ष झालं बघा, 7-8 वर्ष आमच्या ते गोऱ्याला आणलं होतं का, कशाला आणलं होतं है ना, गोऱ्याला आणलं होतं त्याचं दुखायला होतं। तर हा बघा इकडे सगळे डोंगर आहे बघा, भावनं बहिण आहे बघा डोंगर आहे, इकडे मंदिर पण आहे कोणातरी देवाचं, तुम्हाला दाखवते मी। चला तर चला भाऊ बहिणू आता मी आले सकाळी सकाळी, अजून चहा पण नाही पिले बघा। दाजी काय म्हणते, सर कुत्र्यात जीव आहे, दाजीला घेऊन आले, दाजीला दाजी ड्युटीवर होते बरं का, आता नाली काढत होते तिकडं, दाजीला नाली काढायला दिले आज दाजीला, तुम्ही खोरं दाखवतो तुम्हाला चालता चालता त्या नालीमध्ये खोरटलंय, मला आधी या म्हणलं इकडं, मला कुत्र्याला दवाखान्यात घेऊन जायचंय, कारण काल रविवार होता मग कुठं नेऊ नाही शकले ना, दवाखाना बंद होता, दाजी आलेत काम होऊन पण। आणि मी म्हणलं मला काय घेऊन दे ना आधी, मी चहा पण नाही पिले बरं का भांडू बहिणू, अजून तसेच आले बघा पद पद उठले आणि म्हणलं चला 10-10:30 वाजले आता, 10:30 वाजता आले मी, कारण की 10:30 वाजता दवाखाना खुलत होती म्हणून मी पटकन दिशी ना आले 10:30, म्हणलं चला दवाखाना खुल्ला असं। तर मग आले आता बघू, हवा तुमची सगळ्यांनी प्रार्थना करा आपल्या कुत्र्यासाठी, मुक जनावर आहे व माय व ते पण होय, त्याला कुठं तुम्ही म्हणता काय सांग, खरंय भाऊ बहिण ते पण जीव आहे ना एक मुख, त्याला कुठं बोलता येते होय, सगळ्यांनी प्रार्थना करा आपल्या सगळ्या कुत्र्याला नीट व्हा ठीक व्हा सगळेजण लवकर लवकर आहे की नाही, औषध गोळ्या देऊ आता, चला लवकर जाते मी डबल, मग गोळ्या द्यावं लागतं त्यांना आहे की नाही। तर पोरं पळत पळत आले तर मी खाली उतरले गाडीच्या, त्यांना हाय करायचे, तर चला हाय करा, हाय कोणाशी आहे तुम्ही? विकास कॉलनी। विकास कॉलनी कितीला आहे? चौथीला आहे, नाव काय तुझं? सोहम। सोहम नाव आहे याच्यावालं, आणि बघा तिथून आलेत हाय करायला, तर मी पण गाडी खाली उतरले म्हणलं चला, म्हणलं गाडीवर उतरले म्हणलं लेकरांना, कसं लेकरचं कसं असतंय, बसा तुम्ही तुमचा व्हिडिओ बघा बरं, बाय। हा लेकरायचं कसं असते हे की नाही बरं, म्हणलं चला जाऊ द्या लेकर।
मीड कलर गोळा घ्यायला काय म्हणत बघू आहेत का तर नाही दुसरी कलर पण आहे भेटते ना बोलते भेटलं चांगलं होईल इकडे नांद भेटते ते बघा ते बघा नांद नांदीतून घेऊ का मस्त लागतात नांद खायला छान पैकी भाकरी करायचा कटा आला की नांद घ्यायचे मस्त पैकी आणि मटणाचं कोड्यास छान लागतंय पण ना एकच आपण अर्धच नांद खाल्लं तर पोट भरतंय खरं सांगायली जर कटला आला ना कधी कधी मला भाकरी कोड्याचा म्हणजे भाकरीचा तर मी नांदच घेत असते दाजीला घेऊन ते आमची त्याला म्हणजे चांगले नांद बनवते तिथं सगळे लोक घेते त्याला फेमस नांद कलीचं दुकान नांद कली म्हणजे फक्त नांद भेटणार कोड्याच नाही भेटणार हा बघूया काय काय सगळं ते मेडिसिन दिलंय बघा जेबीन दादा जेबीन बघा आहे का काय गरज आहे का कसे पडले ते दादा आहे का दमानी चालायचं की दुसऱ्या धक्का दिला बघा त्याला हो दाजीमध्ये धक्का नाही दिला स्लिप झाली त्याची गाडी असंय बघा दमानी आणायच्या गाड्या स्लिप होते तो खरं सांगायला गाडी स्लिप होऊनच पडत आहे माणूस आम्ही नाही का मागल दिवशी स्लिप होऊनच पडलो होतो बापरे किती लागलं होतं माझ्या घुटण्याला आणि माझ्या लेकराला पण लागलं होतं मला पण लागलं होतं स्लिप झाली ती गाडी आमची पण बघा ते दाजी पाहिलं का नेऊ निवडा कारण काय दाजी आहे का काय बोलायची गरज आहे मदत ते माणूस म्हणला तुला माहित आहे का तर मग काय करत ना रिकाम भांडण आहे आमचं रिकाम दाजीला पण सहन नाही होत खोट आणि मला पण सहन नाही होत खोट कुठं भांडणं करत बसतो आम्ही खोट्याशी आम्हाला खरं लागतंय खोटं नाही लागत लाई लाई मैंने तुम्हाला वाचते गोळ्या लाई आबी तर हा बघा गोळ्या आणल्यात आता दाजी म्हणते तर बारकायल्याला कोरभर द्यायची है ना आणि मोठ्याला अर्धी अर्धी है ना तर हे बघा मी तर अशी बसलेच बघा आहे का आहे का सुंदर आणि हे बघा आहे का व्हिडिओ टाकते बरं का कारण की त्यांना गोळ्या देणं जरुरी आहे पहिलं त्याला बाटलीत पण टाकायचं अर्धा गिलास आणि तोंडात लावायची बाटली मग ते बरोबर पिते हो का तसं पितेन का मी येणे टाकते ते ढकणाने ढकणे बाटलीत घालून तोंड बाटली तसे पिणार नाही ते मी काय करते मी तसे करू का मी काय करते ढकणा मध्ये टाकते त्याच्या नड्यात टाकते पटकन जाते मग हे असं पाडते खाली ना है ना बरं भावना बहिणी ढकणाने टाकते है ना हा 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 ठीक आहे आणि भाजीला आता काहीच नाही बरं का घरी रातची खिचडी घ्यायची काहीतरी आणता का मी दिले ना तुम्हाला पैसे पाठवते ना मी पैसे पाठवते ना हा मी 100 रुपये पाठवते तुम्हाला